आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तळंगे वासियांच्या पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपली. जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडुरे यांच्या प्रयत्नाला आलं यश. गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता तळंगे गावची पेयजल योजना मार्गी लागण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण जनता समूहाचे संस्थापक अण्णासाहेब शेंडुरे आणि युवा नेते वीरकुमार शेंडुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य सौ स्मिता वीरकुमार शेंडुरे यांनी केलेल्या प्रयत्नाला नुकतेच यश आलं असून तळंगे गावासाठी स्वतंत्र पेयजल योजना मंजूर झाली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाहणी देखील पूर्ण केली, त्यामुळे अजून तळंगे गावची पाणी योजना मार्गी लागण्याचा मार्ग सुकर झाला आहे. योजनेची पाहणी करण्यासाठी गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची समिती आली होती. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्रीप्रसाद बारटक्के, युवा नेते वीरकुमार शेंडुरे, संजय भोजकर, सनत भोजकर, सतीश दानोळे यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी उप अभियंता बारटक्के यांनी पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना पाहणी पूर्ण झाली असून तात्काळ पाहणी अहवाल पाठवून योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील बारटक्के यांनी दिली. पाहणी दौऱ्यात समितीने गावातील अंतर्गत पाईपलाईन आणि दूधगंगा नदीतून उपसा होणाऱ्या कागल तालुक्यातील सुळकुड बंधारा येथे जाऊन पाहणी केली. यावेळी नदीपासून तळंगे गावापर्यंत कोणत्या दिशेने पाईप टाकावी याची चर्चा युवा नेते वीरकुमार शेंडुरे, सनत भोजकर यांच्याशी उप अभियंता बारटक्के यांनी केली. महानकारी न्यूज साठी तळंगेहून सुनील खुनके. सन 1819 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यामध्ये समावेश असलेल्या तळंगे तालुका हातकणंगले येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावित योजनेच्या उद्भवाच्या ठिकाणी दुधगंगा नदीवर असणाऱ्या उद्भवाच्या ठिकाणी आज भेट देऊन पाहणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माननीय शेंडुरे मॅडम यांचे पती या ठिकाणी उपस्थित होते. याचप्रमाणे ग्रामपंचायत तळंगे माजी सरपंच भोसकर यांच्यासमवेत पाहणी करण्यात आली. आणि जो उद्भव आहे तो हा कायमस्वरूपी उद्भव आहे आणि तळंगे गावामध्ये MIDC मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तो MIDC चा पाणीपुरवठा हा गावास जास्त दर असल्यामुळे परवडत नाही, त्यामुळे गावाने नवीन योजनेची मागणी केलेली आहे स्वतंत्र योजनेची. आणि दुधगंगा नदीवरून जवळपास 7 किलोमीटर अंतरावरून गावाला नळ पाणी पुरवठा योजना राबवण्याचा प्रस्ताव आहे. त्याची आज ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हातकणंगले यांच्यामार्फत पाहणी करण्यात आलेली आहे. आणि सदरील याचा सविस्तर सर्वेक्षण करून त्याचे अंदाजपत्रक आराखडे तयार करण्याचे काम लवकरच झालेले आहे.